गुंठेवारीतील घरे कायम करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा इशारा शिवसैनिकांनी पालिका प्रशासनाला दिला. बिल्डरांच्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करून गरिबांच्या घरावर हातोडा चालवण्याची दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पुणे महापालिकेविरुद्ध शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखालील हजारो नागरिकांनी मोर्चा काढून प्रशासनावर हल्लाबोल केला. गुंठेवारीतील घरे कायम करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा खणखणीत इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला. गेल्या 2 आठवड्यांपासून महापालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई सुरू केली आहे. यात प्रामुख्याने सामान्य नागरिकांची गुंठेवारीतील घरे आहेत, त्यामुळे ही कारवाई थांबवावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक विजय देशमुख, पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, भरत चौधरी, नगरसेविका कल्पना थोरवे, विभाग प्रमुख बाळा ओसवाळ, राजेंद्र बाबर, माजी नगरसेविका मेघा बाबर, माजी नगरसेवक दत्तात्रय ससाणे यांच्यासह शेकडो शिवसैनिक महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. घर आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, समाविष्ट गावांमधील घरांना गुंठेवारी कायदा लागू करा, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी महापालिकेचा परिसर दणाणून सोडला. बांधकाम सुरू असताना अधिकारी काम थांबवत नाहीत, मात्र काम संपले की ते पाडायला येतात. अशा वेळेस अधिकारी झोपलेले असतात का, असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला. महादेव बाबर म्हणाले, समाविष्ट गावातील नागरिकांनी 1-2 गुंठ्यांमध्ये घरे बांधली आहेत, मात्र प्रशासन बांधकाम परवानगी देत नाही, त्यामुळे नागरिकांना विना परवानगी घरे बांधावी लागली आहेत. गुंठेवारी कायदा लागू केल्यास ही सर्व घरे नियमित होऊ शकतात, मात्र सध्याचे घोटाळ्यात फसलेले सरकार आंधळे बहिरे आणि मुख्यत्वे सोंग करत असल्याने गरिबांना न्याय मिळत नाही. त्यासाठी त्यांच्या कानाखाली बॉम्ब फोडून त्यांना जागे केले पाहिजे. गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी सर्वपक्षीयांनी बांधकाम नियमावलीत बदल सुचवला आहे. महापालिकेने या प्रस्तावास मान्यता देऊन तो राज्य सरकारकडे पाठवल्यास राज्यातील सर्व आमदार यास पाठिंबा देतील, असंही त्यांनी नमूद केले. सर, मतदारसंघाच्या वतीनं शिवसेनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही एवढ्यासाठी आलेलो आहोत की पुणे महानगरपालिकेने 2002 नंतर जी काही बांधकामं पुणे शहरामध्ये 23 गावांमध्ये जी झालेली आहेत ती बेकायदेशीर ठरवून त्याच्यावरती पाडण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये धडाका या ठिकाणी लावलेला आहे. खरं तर बिल्डर लॉबीचं बुकिंग कमी झालेलं आहे आणि बिल्डर लॉबीनी संगनमत पुणे महानगरपालिकेशी करून ज्या भागामध्ये या पुणे शहरामध्ये 1-2 गुंठे 4 गुंठे घरं घेऊन लोकांनी जागा घेऊन जी घरं बांधलेली आहेत यांना उद्ध्वस्त करण्याचं काम बिल्डर लॉबी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. सर्वप्रथम मी ह्या महानगरपालिकेचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि ह्या महानगरपालिकेला एक सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये पुणे शहर फक्त एकच असं शहर नाही आहे की जिथं बांधकामं बिगर परवाना आहेत. या महाराष्ट्रामध्ये जेवढी जेवढी काही शहरं आहेत त्या प्रत्येक शहरामध्ये लोकांनी गरजेप्रमाणे आपली घरं बांधलेली आहेत. मी घरं बेकायदेशीर म्हणू शकत नाही किंबहुना माझी इच्छासुद्धा म्हणण्याची नाही आहे. 23 गावं तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला समाविष्ट करून घेतलीत त्यावेळेला तुम्ही गुंठेवारीचा कायदा आणला. 2002 नंतरची 2002 आधीची जी घरं आहेत ती गुंठेवारीमध्ये तुम्ही कायमची पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेतली. खरं तर माझा महानगरपालिकेला सवालच आहे की ही घरं एका रात्रीमध्ये उभी राहिलेली नाही आहेत. वारंवार तुमच्या महानगरपालिकेचे अधिकारी काही झोपले होते का? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर वेळेत या ठिकाणी आम्हाला नोटीस दिली असती तर किंबहुना आमचे पैसे वाचले असते. महानगरपालिकाच ह्याला जबाबदार आहे. म्हणून आमचं मागणं आहे की 2012 पर्यंत मार्च महिन्यापर्यंत जेवढी काही घरं आहेत, जेवढ्या काही इमारती आहेत, रस्ता रुंदीकरण सोडून नाल्यातले सोडून बाकीची सगळी घरं आहे आपण कायदेशीर केली पाहिजे, हा इशारा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आज आलेलो आहोत. आमचे मंत्र नाही.